दिव्यानी मोहिते, वालवा न्यूजच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत इस्लामपूरच्या साक्षी सूर्यवंशीची सुवर्ण कामगिरी. प्री पिस्टल इव्हेंट मध्ये पटकावलं सुवर्ण पदक. अझरबैजान या देशांमधील बाकू या शहरांमध्ये सुरू असलेल्या पिस्टल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या साक्षी अनिल सूर्यवंशी हिने सुवर्ण पदक पटकावलं आहे. साक्षी ही मूळची वाळवा तालुक्यातील साक्रवे गावची आहे. प्री पिस्टल 50 मीटर इव्हेंट प्रकारात हे यश मिळालं आहे. साक्षी सूर्यवंशीच्या टीममध्ये टियाना आणि करणदीप कौर या सहकाऱ्यांचा समावेश आहे. साक्षी आणि तिच्या सहकाऱ्यांमुळं महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलं असून इस्लामपूर शहराच्या लौकिकातही भर पडली आहे. साक्षी ही इस्लामपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून सध्या BCA दुसऱ्या वर्षात शिकत आहे. राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धे म्हणून तिच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड तिनं सार्थ ठरवून दाखवली आहे. तिचा हा संपूर्ण प्रवास कसा झाला, तिला कोणाचे सहकार्य मिळाले ते तिच्याकडूनच जाणून घेऊ. मी साक्षी अनिल सूर्यवंशी, साक्राय गावची रहिवासी आहे. मी माझी भारत देशाच्या संघामधून 50 मीटर फ्री पिस्टल या इव्हेंटमधून 2023 वर्ल्ड ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप बाकूमध्ये माझी निवड झालेली होती. तर भारत देशाच्या संघातून मी हे सुवर्णपदक मिळवलेलं आहे. मी इस्लामपूर शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे. BCA भाग 2 शिकत आहे. तिथेच SD पाटील शूटिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, तिथे मी सराव करते. तिथून 50 मीटर फ्री पिस्टल या इव्हेंटच्या सरावासाठी मी कोल्हापूर दुधाळी येथे जितेंद्र विभूते सर यांच्या प्रशिक्षणाखाली त्यांच्या मार्गदर्शनासाठी तिथे गेलेले. जितेंद्र विभूते सर हे स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातूनच माझी भारतीय संघामध्ये निवड होऊन मी हे यश प्राप्त करू शकले. मी एवढ्यावरतीच न थांबता भारत देशासाठी आणखी मेडल आणण्याचा विश्वास दाखवते. ऑलिम्पिकमध्ये ही चांगली कामगिरी करण्याचा विश्वास दाखवते. भारत देशासाठी मला आणखीन मेडल आणायचे आहेत. तर यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमी पडत आहे, तरी मला शासनाकडून मदत मिळावी ही माझी शासनाला विनंती आहे. माझी आई शिवणकाम करते. माझ्या बाबांचा गाडी व्यवसाय आहे. माझ्या परिवाराने मित्र आमच्या घरा परिवाराच्या मित्र परिवाराने मला भरपूर सपोर्ट केलेला आहे, तर त्यांचे आभार. आणि शासनाकडून मला मदत मिळावी, भारताचे नाव आणखीन रोशन करण्याची संधी मला मिळावी, त्यासाठी मला आर्थिक पाठबळाची गरज आहे. तर ती मला मदत शासनाकडून मिळावी ही माझी विनंती आहे. आणि अनेक आर्थिक अडचणींमधून जाताना मला इस्लामपूरचे आदरणीय कपिल ओसवाल सर यांनी खूप आर्थिक पाठबळ मनोबल दिले. त्यांनी तू फक्त खेळ, आम्ही आहोत तुझ्यासोबत असा विश्वास कायम देत राहिले. तू पुढं जा, आम्ही तुझ्या पाठीमागं आहोत असा त्यांचा कायम विश्वास होता. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे संस्थापक सर्वेसर्वा ॲडव्होकेट धैर्यशील बाबा यांनी मला खूप आधार दिलेला आहे. आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरपूर मदत केलेली आहे, त्यांचेही खूप आभार. त्याचबरोबर प्रांतसाहेब संपत खिलारे सर आणि तहसीलदार साहेब उबाळे सर यांचेही मी खूप आभार मानते. त्यांनीही मला खूप मदत केलेली आहे. तर या सर्वांचे खूप खूप आभार. मनीषा अनिल सूर्यवंशी, आज साक्षीच्या आई बाबा म्हणून आमची ओळख निर्माण आमच्या मुलीने केली आहे, त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आज माझ्या मुलगीची निवड भारतीय संघात होऊन ती वर्ल्ड चॅम्पियन या स्पर्धेसाठी बाकू येथे जाऊन तिनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेडल घेऊन आली. तर आज आमची छाती खरोखर म्हणजे सामान्य कुटुंबातल्या आईबापाला वाटावं खरंच तर गर्वानं फुगून पण आली. आणि अभिमान वाटतो की आम्ही साक्षीचे आई वडील आहोत, म्हणजे शब्दच नाहीत हे सांगायला की सुवर्ण मेडल काय असते. किंवा जेव्हा आपल्या देशाचं राष्ट्रगान वाचताना आपल्याला आपल्या देशाचा झेंडा वर जातो, तेव्हा म्हणजे निशब्द आम्ही हे जेव्हा बघितलं तेव्हा सुन्न होऊन बसलो. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि सामान्य कुटुंबात असूनही जिद्द, टॅलेंट, चिकाटी असेल तर म्हणजे कोणीही कुठेही थांबू शकत नाही, करू शकते ती. आणि अजूनही तिचा ऑलिम्पिकचा प्रवास राहीलच पुढे. साक्षी ही हाडाची बॅडमिंटन प्लेअर आहे, तर गेली 8-9 वर्षापूर्वी ती बॅडमिंटन खेळायची. वाळवा न्यूज एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.